महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते. आमचं रणजित मोठ्या मताधिक्या निवडा नेतलो असा विश्वास भाजपच्या पिंगुळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. डॉन बॉस्को उद्योगशाळा पिंगुळी या ठिकाणी हे जे आहे मतदान केंद्र आहे. मी आहे रणजित देसाई, जे भाजप पुरस्कार उमेदवार आहे, यांचं बूथ या ठिकाणी लावलं गेलेलं आहे. आपण बघतो कशा पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. बूथवर प्रत्येक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत चिठ्ठीद्वारे पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. आपल्यासोबत भाजपचे काही कार्यकर्ते काय सांगाल काका, कसा उत्साह आहे? रणजित देसाई निवडून येतील का? हो, येणार 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 येणार. मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. एकतर आमच्या गावचे या ठिकाणी उमेदवार आहेत, त्यामुळे या सर्व मतदारांना मोठा उत्साह आहे. म्हणजे पहिलीच आमदारकीची उमेदवारी या ठिकाणी आमच्या गावामध्ये मिळालेली आहे, त्यामुळे एक उत्साह मोठा आहे. त्यात करून आता पूर्वी या ठिकाणी भाजप आणि आता स्वाभिमान पक्ष एकत्र झाल्यामुळे एक मोठा उत्साह किंवा मोठी एक ताकद या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि जास्तीत जास्त लीड या ठिकाणी या आमच्या अपक्ष म्हणजे उमेदवार आहेत रणजित देसाई यांना मिळणार आहे. पहिल्यांदाच घटना अशी घडते तुमच्या गावातल्या सुपुत्राला उमेदवारी मिळते, काय आमदार होऊ शकतील का? हो, निश्चितच निश्चितच तसंच वातावरण या ठिकाणी तर आहे आमच्या इकडे. आपण बघतोय की किती उत्साह भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, कारण पहिल्यांदाच अशी घटना आहे की पिंगुळीच्या एका सुपुत्राला उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपचा हा उमेदवार म्हणजे रणजित देसाई पिंगुळीचे उमेदवार आहेत, ते निवडून येतील असा दावा या बूथवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन बंटीसा भरत, केसर सिंधू लाईव्ह, पिंगुळी. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.